देशात सुमारे 8 दशकांपासून कार्यरत असलेल्या विजया बँक आणि देना बँक या दोन बँका आता बँक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्यात आल्या आहेत. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच सोमवारपासून या तिन्ही बँकांचे व्यवहार सामायिक पद्धतीनं सुरू झाले आहेत. विलीनीकरणानंतर आता बँक ऑफ बडोदा ही स्टेट बँकेनंतर देशातली दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातली बँक बनली आहे. आता देना आणि विजया बँकेमधल्या ठेवी आणि कर्जांवर बँक ऑफ बडोदाचे सध्या अस्तित्वात असलेले दरच लागू झाले आहेत. ग्राहकांचा संभ्रम टाळण्यासाठी सध्या विजया आणि देना बँकेची चिन्ह काही काळ कायम ठेवण्यात येणार आहेत. बँक ऑफ बडोदा का आज का रेट जो होगा, या इधर वो डिपॉजिट रेट हो, MCLR हो और एनी अदर सर्विस चार्जेज हो, तो वो बैंक ऑफ बड़ौदा का रेट ही वैलिड होगा. और ये देखा गया है कि वट एवर बेस्ट इज पॉसिबल टू मिनिमाइज द थिंग्स सो दैट नो कस्टमर इज पुट टू लॉस, ये इंश्योर किया गया है. एंड द चार्जेज हैज बीन रेस्टलाइज्ड.